पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचं आयोजन गुरुवारी करण्यात आलं होतं. स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली असून यावेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. पनवेल महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभा संपन्न झाली. या सभेत पनवेल महापालिकेच्या सध्याच्या मुख्यालय इमारतीच्या बाह्यरूप सुधारणा करण्याबाबत प्राप्त झालेल्या न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिका हद्दीतील कार्यालय, शाळा, फिश मार्केट, भाजी मार्केट, उद्याने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, नाट्यगृह, आंबेडकर भवन, आरोग्य बूथ या ठिकाणची विद्युत विषयक कामं आणि पनवेल महापालिका हद्दीतील पथदिव्याची निगा आणि दुरुस्तीची विद्युत साहित्याचा पुरवठा करून सन 2018-19 ते 2020-21 या 3 वर्षाकरिता काम करण्याची प्राप्त निविदांपैकी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्यात आली. महापालिका हद्दीत पडघे स्मशानभूमीजवळील जुने शौचालय निष्कासित करून नवीन शौचालय बांधकाम करण्याकामी प्राप्त निविदांपैकी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्यात आली. तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार यांच्या सेवेत मुदतवाढ आणि वाढीव मानधनास मान्यता देण्यात आली. अशा विविध चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर, नगरसेवक तेजस कानपिळे, नगरसेविका सीताताई पाटील, आरती नवघरे, वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी अधिक माहिती दिली आहे. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभा संपन्न झाली. आजच्या सभेसाठी या ठिकाणी अजेंडामध्ये विषय होते. सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेची नवीन इमारत बांधली आणि जुनी इमारत अशी पकडून समोर एलिव्हेशन असा करायचा आहे आणि अतिशय चांगलं एलिव्हेशन या ठिकाणी पनवेल महानगरपालिकाने त्याचं टेंडर मागवलं असतं. महेश सालुंके या एजन्सीला ते टेंडर अलॉट झालेलं आहे. महेश सालुंके या एजन्सीला -15% विलोने हा काम देण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवरती पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेने श्रीमती मधुप्रिया आवटे आणि श्री सदाकत अली अन्सारी या दोघांना पनवेल महानगरपालिकेने नियुक्ती करण्यात आलेली होती स्वच्छ सर्वेक्षणासाठी. या ठिकाणी त्यांनाही पुढील मंजुरीसाठी, वाढीव मंजुरीसाठी त्यांना या ठिकाणी महानगरपालिका मंजुरी देत आहे आणि त्यांचा पगारवाढही या ठिकाणी होत आहे. सदर पनवेल महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण होण्याकरिता पनवेल महानगरपालिकेने 13 शौचालयांची कामे या ठिकाणी विषय मंजूर करण्यात आलेले आहे. शौचालयाचं बांधकाम करत असताना सदर हे बांधकाम पडके, पिंतर, कामोठा, नौपाडा, पनवेल शहर, धारणा कायम, रोडपाली अशा विविध ठिकाणी हे शौचालयांचे बांधकामे होणार आहेत आणि त्या शौचालय बांधल्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना त्या ठिकाणी त्यांचा फायदा होणार आहे. आणि अंतिम विषय एकदम असा राहिला आहे का पनवेल महानगरपालिकेमध्ये जी 1 ऑक्टोबर 2016 पनवेल महानगरपालिका स्थापन झाली त्याच्या अगोदर ग्रामपंचायतीची काही बिलं या ठिकाणी पेंडिंग होती, पण ते पेंडिंग बिलं असल्याकारणाने ते काही बिलांची काही सहनिशा करणं बाकी होतं, त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट होणं बाकी होतं आणि त्यांचं पेमेंट अदा करण्याचा विषय या ठिकाणी अजेंडावर आला असता तो सदरील विषय स्थगित ठेवण्यात आलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.